आज आपण फिनिक्स मॉल मध्ये आलोय. खरं तर थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की इथे स्नो वर्ल्ड आपण आज एक्सप्लोर करणार आहोत. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा. मॉल मध्ये आलात की लोअर ग्राउंड फ्लोअर मध्ये हे स्नो वर्ल्ड आहे. सो आता आधी आपण तिकीट काढूया. पण त्याच्या आधी इथे आतमध्ये गेल्यावर तुम्हाला काय काय ऍक्टिव्हिटीज करायला मिळतील किंवा ह्यांचे टर्म्स अँड कंडिशन काय आहेत ते इथे तुम्हाला वाचायला सांगतात. त्याच्यानंतर इथे टायमिंगही आहे. सकाळी 11:10 पासून ह्यांचा टायमिंग म्हणजे तो स्लॉट चालू होतो जो 1-1 तासाचा किंवा 45 मिनिट्सचा आहे. तुमचा सुटेबल टाइम बघायचा आणि तिकीट काढायचे. आतमध्ये म्हणजे स्नो वर्ल्ड मध्ये आपल्याला 45 मिनिटं मिळतात आणि 15 मिनिटं तिथे काउंटरवर जॅकेट शूज वगैरे जे मिळतात ते कलेक्शनसाठी असतं. सो आता इथे आम्ही स्नो वर्ल्ड मध्ये आत जातोय. आतमध्ये एंट्री केल्यावर पहिलंच काउंटर लागतं ते सॉक्सचं. तुमच्याकडे सॉक्स असणं हे कंपल्सरी आहे, नाही तर तुम्हाला इथे 50 रुपये देऊन सॉक्स घ्यायला लागतात. त्यानंतर तुम्हाला बूट, ग्लव्स आणि जॅकेट इथे दिलं जातं. तुमच्याकडे जर एक्स्ट्रा काही लगेज असेल तर तिथे काउंटरही आहे जिथे तुम्हाला तुमचे सामान ठेवलं जातं आणि त्या बदल्यात टोकनही तिथे दिलं जातं. सो हे जॅकेट कलेक्शन आहे त्यांचं. आणि आपले शूज तिथे एकाच बकेटमध्ये काढून ठेवायचे असतात आणि तो बकेट नंबर आपण लक्षात ठेवायचा असतो. सो आता फायनली आमची स्नो वर्ल्डमध्ये एंट्री होतीये. चलो वाव, कमाल वाईब्स आहेत आणि थंडीही. आता आपण तिथे -10 डिग्री मध्ये 45 मिनिट्स एन्जॉय करणार आहोत. आत्ता मुंबईची गर्मी इतकी आहे की स्नो वर्ल्डला येण्यासाठी परफेक्ट डेज आहेत हे असं मला वाटतंय. सो आता बघूया इथे काय काय अजून ऍक्टिव्हिटीज आहेत आणि आपण काय काय मजा करू शकतो ते. तर इथे अखिलेश तुम्हाला स्नो स्लेजिंग करताना दिसतोय. हे करताना आम्ही खूप धमाल केली आणि त्याच्यानंतर मी अखिलेशला म्हटलं की प्लीज तू माझंही शूट करून दे. तर हे बघा त्याने कसं शूट केलंय छान. इथे स्नो वर्ल्डला येण्यासाठी वयाची कुठलीही अट नाहीये. कारण का लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत अगदी मस्त सगळे एन्जॉय करू शकतात. इथे लहान मुलांसाठी स्लाइड सुद्धा आहे. तो बघा तिथे आता अखिलेश लगेच घसरगुंडीवर खेळायला सुद्धा चाललाय. या स्लाइडच्या बाजूला सुद्धा अजून एक गेम होता. हे रेड कलरचं जे डोनट असतं ते घेऊन जायचंय, त्याच्यावर बसायचं आणि स्लाइड करायचं. सो हा ही गेम आम्ही तिघांनी खूप एन्जॉय केला.
इथे इग्लू पण आहेत ज्याच्या आतमध्ये तुम्ही बसू शकता, छान छान सेल्फी काढू शकता। थोड्या वेळाने तिथे स्नोफॉल सुद्धा चालू झालेला दिसतोय। इथे लहान मुलांना खेळायला फुटबॉल्सही आहेत। इथे प्रोफेशनल फोटोग्राफर सुद्धा आहेत। तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर किंवा सिंगल किंवा तुमच्या फ्रेंड बरोबर मस्त फोटोही काढू शकता। इथे एक हाऊस सुद्धा आहे जिथे तुम्ही बसू शकता, आरामात थोडंसं गरम फील करू शकता आणि त्याच्यानंतर परत तुम्ही तुमची ही जी जर्नी आहे ती एन्जॉय करू शकता। आता भरपूर थंडी वाजायला लागली होती पण अजून आमचं स्केटिंग करणं बाकी आहे, त्यामुळे आता आम्ही स्केटिंग करायला जातोय। लहान मुलांना आता एप्रिल मे च्या सुट्टीत कुठे घेऊन जायचं कारण का भरपूर ऊन आहे, तर मला असं वाटतं की या स्नो वर्ल्डला यायला काहीच हरकत नाहीये। नक्की विचार करा आणि भेट द्या। आणि आता आम्ही फायनली आलोय स्केटिंग करायला। आधी खूप उत्सुकता होती की वाव एकदा तरी करून बघायला पाहिजे, पण जेव्हा त्यांचे ते शूज घातले आणि आतमध्ये पाय ठेवला तेव्हा समजलं बॉस हे काही सोपं नाहीये, पण तरी सुद्धा आम्ही थोडस का होईना ट्राय केले बघाच। स्केटिंग अजिबात सोपं नाही हे समजलंय असो, पण इकडचा दिवस खूप मस्त होता, मजा आली, पैसा वसूल आहे असं म्हणायला हरकत नाहीये। तुम्हीही इथे नक्की या। आणि आता फायनली स्नो वर्ल्डला बाय बाय केलं आणि वे टू मुंबई करत एक्झिट घे। वाव बेस्ट होतं हे स्नो वर्ल्ड, तुम्हीही नक्की ट्राय करा। मी परत तेच सांगते की तुम्ही जर अजूनही आला नसाल तर एकदा स्नो वर्ल्डला विजिट नक्की द्या, खूप कमाल जागा आहे ही। आता तुम्हाला जर खूप अजूनही थंड वाटत असेल तर तिथे त्यांचा कॅफे आहे, तिथे तुम्ही चहा कॉफी घेऊ शकता। त्याच्यानंतर मी जसं म्हटलं होतं मगाशी की तिथे प्रोफेशनल फोटोग्राफर सुद्धा आहेत, सो आम्हीही तिथे काही दोन चार फोटो काढले होते ते इथे आपल्याला दाखवतात आणि मग त्याचं तुम्ही कॉपीही घेऊ शकता किंवा ते मॅग्नेट किंवा किचनही करून देतात। सो 10 मिनिटात त्यांनी आम्हाला ही कॉपी दिली आणि या कॉपीचे चार्जेस आहेत 250 रुपीज, पण एक आठवण म्हणून घ्यायला काय हरकत आहे। व्हिडिओ कसा वाटलाय हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आठवणीने करा, आणि बरेच जण असे आहेत जे नुसतेच व्हिडिओ बघतायत पण सबस्क्राईब करत नाहीये, तर प्लीज सबस्क्राईबही करा। थँक्यू।